चंद्रभागेचं तीर्थ हे काशी समान गंगे समान मानलं जातं, मात्र श्रीपूरच्या पांडुरंग कारखान्याकडून चंद्रभागा मैली केली जाते। पाहूया हा धक्कादायक वृत्तांत। चंद्रभागेचं तीर्थ गंगे समान आणि काशी समान क्षेत्र म्हणून पंढरपूरची ओळख आहे। अशा तीर्थक्षेत्रातील चंद्रभागेला दूषित करण्याचं काम श्रीपूर तालुका माळशिरस येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडून होत आहे। कारखानदारीतून नफा मिळवण्याच्या नादात आपण पंढरीला येणाऱ्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या भीमेला म्हणजेच चंद्रभागेला दूषित करत असल्याचा विसर स्वर्गीय सुधाकर पंत परिचारकांच्या परिवाराला पडलाय। त्यामुळे आता राम तेरी गंगा मैलीच्या ऐवजी पांडुरंग तेरी चंद्रभागा मैली असं म्हणण्याची दुर्दैवाने वेळ आली। प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकदा प्रामाणिकपणे श्रीपूर आणि परिसरात येऊन भूजल चाचणी करावी। पांडुरंग सहकारी साखर कारखान्यातून निघणारे दूषित पाणी श्रीपूर आणि परिसरातील सर्व पाण्याचे स्त्रोत दूषित करतंय। शेतातील बोअरला पिवळसर पाणी येतंय। जल प्रदूषणामुळे हे पाणी पिण्यायोग्य तर नाहीच पण शेतीलाही अपायकारक झालंय। पाण्याची क्षार क्षमता प्रचंड वाढलेली आहे। पांडुरंग सहकारी साखर कारखान्यातून निघालेलं दूषित पाणी कारखान्यानं कसायला घेतलेल्या शेती महामंडळाच्या 117 एकरातून पाईपलाईनद्वारे ओढ्यात सोडण्यात आलंय। हा ओढा पुढे जाऊन मिरेगावच्या हद्दीत असणाऱ्या भीमा नदीत मिसळतो। हीच नदी काही अंतरावर पुढे जाऊन पंढरपूरला चंद्रभागा म्हणून ओळखली जाते। आज पांडुरंग सहकारी साखर कारखाना माळशिरस तालुक्यातील इतर साखर कारखान्यांपेक्षा गाळप आणि उत्पादन क्षमतेमध्ये प्रचंड मोठा आहे। कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी कारखाना प्रगतीपथावर ठेवण्यासाठी मालकांना खुश ठेवण्यासाठी सर्व नैतिकता नागरिकांचं आरोग्य आणि निसर्गाचा समतोल पायदळी तोडवण्याचं काम मोठ्या प्रामाणिकपणे सुरू ठेवलंय। आपल्या पूर्ण क्षमतेनं सुरू असलेल्या कारखान्यानं प्रदूषणाच्या सर्व सीमा ओलांडल्या। अतिशय घातक विषारी पाणी नदीत सोडलं जात आहे तर धुरामुळे होणारं हवेचं प्रदूषणही काही कमी नाहीये। प्रदूषण नियंत्रण मंडळ जर खरंच प्रामाणिक असेल तर त्यांनी आजच्या आज श्रीपूरचा दौरा करावा आणि श्रीपूर परिसरावर धुराचं आभाळ कसं दाटून आलंय ते पाहावं। बॉयलरमधून निघणाऱ्या धुरातून उडणारी राख आजूबाजूची शेती व्यवस्था धोक्यात आणते। संपूर्ण परिसरावर राखेची काजळी चढली आहे। केळी डाळिंब आंबा पपई आणि इतर पिकं राखेनं माखली आहे। ही वृत्तमालिका संकलित करत आहेत आमचे अकलूजचे प्रतिनिधी कृष्णा लावंड।